जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर देवळफळी जुनी पाण्याची टाकीजवळ 2 पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती होण्याबाबतचे निवेदन भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावित व पदाधिकारी यांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना दिले आहे। त्यांनी निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 सुरत धुळे अमरावतीचे सद्यस्थितीत चौपदरीकरणाचे काम प्रगतीवर असून नवापूर शहराच्या देवळफळी जुनी पाण्याची टाकी दरम्यान उड्डाणपुलाचे काम देखील चालू असल्याने विविध प्रकारचे यांत्रिक वाहने येथे काम करीत आहेत, त्यामुळे नवापूर करंजीबू रस्त्यावरून येणाऱ्या वाहनधारकांना व पादचाऱ्यांना सदर राष्ट्रीय महामार्ग 6 हा ओलांडण्यासाठी जीव धोक्यात टाकून रस्ता ओलांडावा लागतो, त्यामुळे भविष्यात अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच यापूर्वी अनेक वेळा जीवित अपघात होऊन बऱ्याच नागरिकांनी आपला जीव गमावलेला आहे, म्हणून नागरी सुरक्षेसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी 2 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। याकरिता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने या ठिकाणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी व भविष्यात होणारे जीवित अपघात टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनावर भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावित, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, अजय गावित, संदीप गावित, हेमंत शर्मा, संतोष धुड्या, भरत पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। यासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना निवेदन देताच देवळफळी भागात शहर वाहतूक शाखेचे पोलीस प्रशांत खैरणार, गृहरक्षक दलाचे अनिल गावित, केके गावित या कर्मचाऱ्यांना पोलीस निरीक्षक वारे यांनी नेमणूक केली आहे व या भागातील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। भरत भाऊ यांच्या आदेशान्वये नवापूर येथे देवळफळी येथे जी वाहतुकीची समस्या होत होती त्याचे निवेदन आज पोलीस निरीक्षक वारे साहेब यांना देऊन आलो आणि तिथं 2 पोलीस कॉन्स्टेबल कायमस्वरूपी नेमावे आणि वाहतुकीवर नियंत्रण मिळवून तिथं अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी हे त्यांचे निवेदन म्हटलेलं आहे।